ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून ओबीसींवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली तसेच ओबीसी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही भुजबळ यांनी सांगितले ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळात भुजबळांसह धनंजय मुंडे विजय वडेट्टीवार पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर गिरीश महाजन अतुल सावे प्रकाश शेडगे हे नेते उपस्थित होते यावेळी शेंडगे आणि भुजबळ यांनी प्रामुख्याने भूमिका मांडली